नमस्कार मी नॅशनल रांगोळी आर्टिस्ट कैलाश खांजोडे मी प्रॉपर नांदेडमध्ये राहतो एक छोटंसं गाव आहे हाडको आज सर जे जे महाविद्यालय मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मी शिल्पकल्या विभागामध्ये एज्युकेशन करतो आहे शिक्षण घेतो आहे तर आज जवळपास आठ ते नऊ वर्ष झाले मी रांगोळीमध्ये काम करतो मी आतापर्यंत रांगोळीमध्ये खूप सारी कामं केलेली आहेत माझे गुरुवर आदरणीय माझे काका श्रीरंग खांजोडे हे माझे पहिले गुरु आहेत मी रांगोळीमध्ये ट्रेडिशनल रांगोळीपासून ते पोर्ट्रेट हायपर रिअलिस्टिक रांगोळीपर्यंत काम करतो आहे आणि त्याचा मोबदला म्हणून मी शिक्षण करतो आहे आ, एक तर रांगोळी मला नुसता मोबदला नाही देत तर मान सन्मान आणि आपल्या एज्युकेशनसाठी लागणारा जो खर्च आहे ते देत असते तर आज ज्यावेळेस नॅशनल अवॉर्डपर्यंतचा जो प्रवास आहे तो हाडको ते नॅशनल अवॉर्डचा प्रवास एक तर हा एकतर मी ड्रॉइंगचा स्टुडंट असल्यामुळे ड्रॉइंग चांगली होती पण ट्रेडिशनल रांगोळी हा माझा सब्जेक्ट नव्हता पण ट्रेडिशनल रांगोळी ही फेस्टिवल सा यूथ फेस्टिवलसारख्या ठिकाणी जास्त स्वीकारली जाते मग रांगोळी स्वीकारण्यासाठी मला ट्रेडिशनल ऑलरेडी येत नव्हती तर मी खूप जणांपासी हात पसरवलेले मला शिकवा हे करा ताईला पण बोललेला माझ्या क्लासमेटलाही बोललेला पण कोणीच मला कुठल्याही प्रकारची हेल्प नाही करत होतो हो शिकवणार या गोष्टी बोलत होते त्याच्यानंतर मीच त्याच रांगोळीमध्ये कुणालाही काही न विचारता मी महाराष्ट्राचा असल्यामुळे महाराष्ट्राची आदिवासी पेंटिंग ही जगप्रसिद्ध आहे मग त्याच्यामुळेच आपण रांगोळी माध्यमामध्ये काम केलं पाहिजे आणि आपली एक नवीन ओळख असली पाहिजे म्हणून ट्रेडिशनल रांगोळी ही एवढी डेव्हलप केली की जेणेकरून तीच आदिवासी ट्रेडिशनल रांगोळी ही नॅशनल अवॉर्डला एक चांगली उत्तम राहिली आणि तिनेच खूप चांगला मान सन्मान दिला ती माझी एक ओळख आहे पण मी एकदम बेस्ट पोर्ट्रेट करतो आज पोर्ट्रेटचा रियाज जवळपास चार ते पाच वर्ष झाले मी कंटिन्यू करतोय आज संबंध पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की काल परवा जी आजीच्या स्मरणार्थ जी, जी रांगोळी रेखाटली होती त्या रांगोळीमध्ये आजीचे बोल ते बोलणारे डोळे फक्त रांगोळी ही रांगोळी नसून ती संवाद साधणारी एक वस्तू असल्यासारखं भासत होता ते आज रांगोळीचा जो प्रवास आहे तो माझ्या आठ वर्षाच्या पूर्ण कला साधनेचा एक श्रेय आहे आणि मी आज सर जे जे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे कदाचित मी याच माध्यमामध्ये सुंदर काम करेल आणि भविष्यात एक चांगला नामवंत रांगोळी आर्टिस्ट म्हणून राहील आज मला एक सलाम तुम्हारे नाम या एपिसोडमध्ये संधी दिल्याबद्दल सरांचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार